तालुक्यातील अजिंठा सर्कल मधील 9,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने ग्रामविकास विभाग अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील अजिंठा जिल्हा परिषद सर्कल मधील विविध गावात 9,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन तसेच शिवसेना युवा सेना व शिवसेना महिला आघाडी शाखेचे अनावरण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. अजिंठा सर्कल मधील टकला हळदा जळकी वसई पिंपळदरी मुगपाट अनाड पाणस खंडाळा बोधवड सराटी आदी गावात विविध विकास कामांचे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी 9,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून गावात मूलभूत सुविधा निर्माण करून सर्वसमावेशक विकास साधला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड.